शेतकऱ्याची मनोगत मराठी निबंध. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण शेतकऱ्याची मनोगत या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. लोको हो, मी एक अल्प उदारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्ष शेतात खपून घाम गळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हा सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझी मनोगत व्यक्त करणार आहे. आपला हा देश कृषी प्रधान आहे. कसेल त्याची जमीन असा कायदा झाला. हेतू हा की शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यापर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का? त्याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा. कधी अवर्षण तर कधी अतिवर्ष. हल्ली खेडेगावातून धनदांड्याचा म्हणजेच सधन शेतकऱ्याचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या कृत्या लढून सरकारी सोयी सुविधा मिळवतात, मान सन्मान पटकवतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहे तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे. गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्याचा तगादा लागतो. शेवटी काही जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. कर्जबळी ठरतात. स्वतःचे शेत नसलेल्या शेतमजुरांचे हात धर विचारूच नका. त्याला धड मजुरी देखील दिली जात नाही. त्याला वेट बिगारासाठी राबून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्याच्या कष्टावर जगतो तो गरीब शेतकरी उपाशी आहे याची देशवासियांना कल्पनाही नसेल. या सामान्य शेतकऱ्याकडे व शेतमजुराकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हालाही मानाने जगू द्या. जय जवान जय किसान ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू द्या एवढीच आमची मागणी आहे. जर या निबंधाशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या निबंधाशी संबंधित आणखी काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता. धन्यवाद.